पाऊस. मुलांनो, वृष्टीचे पुढचे रूप आहे पाऊस. हा पाऊस कसा पडतो त्याची माहिती आपण एका प्रयोगाद्वारे घेणार आहोत. आपण या ठिकाणी तो प्रयोग करूया. प्रयोगासाठी लागणारे साहित्य: धातूचे झाकण असलेली काचेची बरणी, खिळा, हातोडी, गरम पाणी, बर्फाचे खडे, मूठभर खडे मीठ म्हणजेच जाडे मीठ. हे सर्व साहित्य घेतल्यानंतर प्रत्यक्ष प्रयोगाला सुरुवात करा. प्रथम धातूचे झाकण असलेली काचेची बरणी घ्या. झाकण प्लास्टिकचे नको, ते धातूचेच हवे, कारण प्रयोग करताना त्याला टोचे पाडायचे आहेत. तसेच बरणीही काचेचीच हवी, कारण काचेच्या पारदर्शकतेमुळे बरणीत होणारी क्रिया पाहता येईल. या बरणीचे झाकण बाजूला काढून ठेवा. आता या झाकणाला वरच्या बाजूस खिळा व हातोडीच्या सहाय्याने टोचे पाडा. हे टोचे पाडताना झाकणाला छिद्रे पडणार नाहीत याची काळजी घ्या. त्यानंतर बरणीत 1/3 भागापर्यंत वाफाळलेले पाणी भरा, मात्र हे पाणी उकळलेले नको. आता काचेच्या बरणीवर टोचे पाडलेले झाकण एकदम घट्ट बसवा, म्हणजे बरणीतील पाण्याची वाफ बाहेर पडणार नाही. शेवटी बरणीच्या झाकणावर बर्फाचे तुकडे, मूठभर खडे मीठ व थोडेसे पाणी टाका. आता 10-15 मिनिटे हे असेच राहू द्या. मुलांनो, हे पहा, पावसाला सुरुवात झाली. बरणीच्या झाकणाकडून जलकण खाली पडू लागले आहेत. आता हे कसे झाले ते समजून घेऊ. भौगोलिक स्पष्टीकरण: बरणीत जे गरम पाणी ओतले होते त्या गरम पाण्याची वाफ हलकी असल्याने ऊर्ध्वगामी म्हणजे वरच्या दिशेने जाते. बरणीला झाकण घट्ट बसविल्याने ही वाफ बरणीच्या बाहेर जात नाही. बरणीच्या झाकणावर बर्फ ठेवल्यामुळे वाफेला शीतलता मिळते आणि पाण्याच्या वाफेचे सांद्रीभवन होते, म्हणजे वाफेचे जलकणात रूपांतर होते. परिणामी वाफेतून तयार झालेले जलकण झाकणाच्या आतील बाजूस जमा होतात. धातूच्या झाकणावर केलेल्या टोच्यांमुळे हे जलकण तेथे एकत्र येतात व थेंबांच्या रूपात खाली पडतात. अशा तऱ्हेने पाऊस पडतो. ही क्रिया पर्जन्यवृष्टीच्या वेळी वातावरणात मोठ्या प्रमाणावर घडते. पाऊस: पृथ्वीवर पाणी मुख्यतः पावसाच्या स्वरूपात उपलब्ध होते. बाष्पयुक्त हवा उंचावर गेल्यावर या हवेचे तापमान त्या ठिकाणच्या कमी तापमानामुळे कमी होते. त्यामुळे हवेतील बाष्पाचे जलकणात रूपांतर होते, म्हणजेच बाष्पाचे सांद्रीभवन होते. त्यामुळे तयार झालेले जलकण व हवेतील धुळीचे कण एकत्र येऊन ढग तयार होतात. ढगांमधील जलकण आकाराने मोठे होऊ लागतात. हे मोठे जलकण वजनाने जड असतात, ते हवेत तरंगू शकत नाहीत. त्यामुळे जलकणांची पावसाच्या स्वरूपात वृष्टी होते. पावसाचे प्रामुख्याने 3 प्रकार पडतात: आरोह किंवा अभिसरण पाऊस, प्रतिरोध पाऊस आणि आवर्त पाऊस. यांची सविस्तर माहिती पुढे करून घेऊ.